आजच्या गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर मनसेच्या निवडणुकांच्या प्रचाराचा नारळ पुण्यामध्ये फुटणार आहे. पुण्यातले मनसेचे उमेदवार दीपक पायगुडे यांच्या प्रचारासाठी राज ठाकरे सभा घेणार आहेत. मुळा नदीच्या पात्रात थोड्याच वेळात ही सभा सुरू होईल. राज ठाकरे नितीन गडकरी यांची काही दिवसांपूर्वी झालेली भेट आणि यावर शिवसेनेचं मुखपत्र सामनामधून झालेली टीका, तसंच शिवसेना नेते वारंवार मनसे आणि राज ठाकरेंना टार्गेट करतायत, या सगळ्यावर राज ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष लागलंय. आघाडी सरकारचा भ्रष्ट कारभार, नरेंद्र मोदी, राहुल गांधी तसंच पुणेकरांच्या स्थानिक समस्यांवरही राज काय टिप्पणी करतात याची उत्सुकता आहे. मनसेच्या प्रचाराचा नारळ आज फुटणार आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर प्रचाराचा शुभारंभ होतो आहे मनसेच्या. पुण्यामध्ये मुळा नदीच्या पात्रात ही सभा थोड्याच वेळात सुरू होणार आहे. पुण्याचे उमेदवार दीपक पायगुडे यांच्या प्रचारासाठी राज ठाकरे आज ही सभा घेत आहेत. आपण त्याची काही थेट दृश्य पाहतो आहोत. अगदी काही क्षणात ही सभा सुरू होईल. दरम्यान राज ठाकरे यामध्ये काय बोलत आहेत, काही दिवसांपूर्वी नितीन गडकरी यांच्याशी त्यांची जी भेट झाली होती त्यावर सामनामधून त्यांची टीका झाली होती त्यावर राज ठाकरे काही बोलतायत याकडेही सगळ्यांचं लक्ष आहे. त्याचप्रमाणे नरेंद्र मोदी जे काही दिवसांपासून त्यांच्या टीकेचे धनी झालेले आहेत ते आणि राहुल गांधी यांच्याबाबत राज ठाकरे काय बोलत आहेत या सभेमध्ये या सगळ्यांकडे लक्ष लागून राहिलेलं आहे. थोड्याच वेळात ही सभा सुरू होणार आहे. मनसेच्या प्रचाराचा नारळ आज फुटतोय. अगदी काही क्षणात ही प्रचार सभा सुरू होत आहे. पुण्यामध्ये मनसेचे उमेदवार दीपक पायगुडे यांच्या प्रचारासाठी राज ठाकरे ही सभा घेत आहेत. मुळा नदीच्या पात्रात ही सभा अगदी काही क्षणात सुरू होईल. गर्दी जमलेली आहे. राज ठाकरे नेमकं काय बोलतायत, मोदी आणि राहुल गांधी यांच्यावर ते काही टीका करतायत का, किंवा अगदी अलीकडे जी नितीन गडकरींची त्यांची भेट झाली होती, भाजप नेते नितीन गडकरी त्यांना काही दिवसांपूर्वी भेटले होते, त्या भेटीबाबत राजकीय वर्तुळात बरीच चर्चा झाली होती, तसंच शिवसेनेचं मुखपत्र सामनामधूनही त्यावर टीका झाली होती, या सगळ्या बाबींवर राज ठाकरे काय बोलतायत, मुळात पुणेकरांच्या समस्यांवर ते काय भाष्य करतायत याकडे लक्ष लागून राहिलेलं आहे. निवडणूक प्रचाराची रणधुमाळी पाहायला मिळते आहे. जिथे तिथे प्रचार सभा होत आहेत वेगवेगळ्या पक्षांच्या, पण मनसेच्या प्रचाराचा नारळ आज फुटणार आहे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर. गर्दी जमलेली दिसून येते आहे. आपण याची थेट दृश्य पाहतो आहोत या सभेची. राज ठाकरे, मोदी आणि राहुल गांधी यांच्यावर काय भाष्य करतायत याकडे लक्ष आहे. आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांच्याकडून. दिनेश, आजच्या ही सभा महत्वाची आहे कारण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रचाराचा नारळ आज फुटतो आहे. राज ठाकरे नेमक्या कोणकोणत्या मुद्द्यांवर बोलणार याकडे लक्ष लागलेलं आहे. काय नेमकं वातावरण आहे आता? महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पुण्यातल्या जाहीर सभेची तयारी पूर्ण झालेली आहे. पुण्यातल्या नदी पात्रामध्ये ही सभा होते आहे आणि या ठिकाणी सभेचं ठिकाण मनसेच्या कार्यकर्त्यांनी भरून गेलेलं आहे. उत्साहपूर्ण वातावरण या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे. राज ठाकरे आज नेमके प्रचाराच्या सभेत नेमकं काय बोलणार याविषयी संपूर्ण महाराष्ट्राला उत्सुकता आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या भूमिकेनंतर महाराष्ट्राची राजकीय समीकरण बदललेली आहे. राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांना पाठिंब्याची भूमिका व्यक्त केलेली आहे. शिवसेनेच्या उमेदवारांच्या विरोधात मनसेचे उमेदवार देण्यात आलेले आहे, त्यामुळे शिवसेनेने राज ठाकरे यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केलेली आहे. असं असताना राज ठाकरे आज नेमकी शिवसेनेवर कशा पद्धतीने टीका करतात, राज्यातल्या आघाडी सरकारवरच्या धोरणांवर राज ठाकरे कशा पद्धतीने बरसतात याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे. महत्वाचं म्हणजे शिवसेनेला या सभेत आणखी एक धक्का बसू शकतो. शिवसेनेचे माजी खासदार गजानन बाबर हे काही वेळात मनसेत प्रवेश करणार असल्याची माहिती मिळते आहे. हा प्रवेश, हा राजकीय प्रवेश अपेक्षित होता. गजानन बाबर हे सभेच्या ठिकाणी आल्याची माहिती मिळते आहे. गजानन बाबर यांना मावळमधून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उमेदवारी नाकारली होती. उमेदवारी नाकारल्यामुळे बाबर हे व्यथित होते. आपल्याला उमेदवारी न देण्यामागे पैशाचं राजकारण असल्याचा गंभीर आरोप त्यांनी शिवसेनेवर केला होता आणि आता ते मनसेमध्ये सहभागी होत आहेत. मनसे शिवसेनेतल्या एक एक पदाधिकाऱ्याला किंवा माजी खासदार आमदारांना आपल्या पक्षात घेते आहे आणि हादरे देते आहे.
गेल्या काळात असे अनेक आदरे शिवसेनेलाही बसलेले आहेत आणि अन्य राजकीय पक्षांनाही बसलेले आहेत. सध्या आयाराम गयाराम यांची चलती आहे आणि आता नेमकं या सभेमध्ये काही वेळातच राज ठाकरे येतील आणि काय नेमकी भूमिका व्यक्त करतील. सगळ्यात महत्वाचा उल्लेख म्हणजे त्यांनी काही दिवसांपूर्वी भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांची त्यामुळेच या सभेचं महत्व वाढतं आहे. धन्यवाद दिनेश आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.